होय, आम्ही हिंदवी स्वराज रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीरच म्हणणार असं ठणकावून धरणवीर अजित पवारांना आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या मंडळांना सांगतो. धरणवीर असणाऱ्यांना धर्मवीर ही पदवी कधीच काढणार नाही. हिंदवी स्वराज रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी राजांनी जो काही बलिदान दिला, इस्लामच्या समोर न झुकता त्या औरंगाला आपली जागा दाखवली, हिंदू धर्माचे वेगवेगळे ग्रंथ लिहिले, अशा धर्मवीरांना समजणं हे राष्ट्रवादीला आणि पवारांना कधीच जमणार नाही. म्हणून जास्त वेळ न घालवता थोडी पण लाज राहिली असेल तर महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाच्या पदावर जो ठपका लागलाय तो अजित पवारांनी पदाचा राजीनामा देऊन मोकळं व्हावं अशी मागणी मी ह्या निमित्ताने करतो. होय, आम्ही हिंदवी स्वराज रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीरच म्हणणार असं ठणकावून धरणवीर अजित पवारांना आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या मंडळांना सांगतो. धरणवीर असणाऱ्यांना धर्मवीर ही पदवी कधीच काढणार नाही. हिंदवी स्वराज रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी राजांनी जो काही बलिदान दिला, इस्लामच्या समोर न झुकता त्या औरंगाला आपली जागा दाखवली, हिंदू धर्माचे वेगवेगळे ग्रंथ लिहिले, अशा धर्मवीरांना समजणं हे राष्ट्रवादीला आणि पवारांना कधीच जमणार नाही. म्हणून जास्त वेळ न घालवता थोडी पण लाज राहिली असेल तर महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाच्या पदावर जो ठपका लागलाय तो अजित पवारांनी पदाचा राजीनामा देऊन मोकळं व्हावं अशी मागणी मी ह्या निमित्ताने करतो.